न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पौर्णिमा लोकरे, मी मोहसिन अहमद खान। बातमीपत्राची सुरुवात करूया सुपर फास्ट बातम्यांनी। परभणीतील ज्येष्ठ छायाचित्रकार विनायक उर्फ नंदू परभुणे यांचे आज सोमवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास वयाच्या 65व्या वर्षी एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले आहे। त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता वैकुंठ धाम शमशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले। महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच होणार 7231 पदांची मेगा भरती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली घोषणा। वंचित बहुजन आघाडीच्या आज औरंगाबाद येथे होणाऱ्या मेळाव्याला पोलिसांनी अचानक परवानगी नाकारली। हिजाबगड मुस्कान खान लाही शहरात येण्यास परवानगीच बंदी, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणारा मेळावा झाला रद्द। जिल्ह्यातील 9 पंचायत समितीवर प्रशासकांची नेमणूक सीईओ शिवानंद टाकसाळी यांनी काढले आदेश। पुणे सातारा महामार्गावर महामंडळाच्या शिवशाही बसने घेतला अचानक पेट, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। शाळेत घुसून एका माथेफिरूने केला विद्यार्थिनीवर हल्ला, पुणे तालुक्यातील वडगाव शेरी येथील घटना, आरोपी हल्ला करून झाला फरार। हसत राहो तुम्ही करोडो मध्ये, खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये, चकाकत राहो तुम्ही हजारोंमध्ये, ज्याप्रमाणे सूर्य राहतो आकाशामध्ये। आमच्या PBN7 न्यूजचे उपसंपादक सय्यद मुश्ताक यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक PBN7 न्यूज परिवार, परभणी हिंगोली। आणि आता पाहूया विस्तारित बातम्या। बस मोटरसायकलच्या झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाल्याची घटना रविवारी 13 मार्च रोजी सायंकाळी चारठाण्यापासून जवळच असलेल्या सिंगटाळा पाटी परिसरात घडली आहे। जिंतुरागाराची शिवशाही बस क्रमांक MH13 CU6921 औरंगाबादहून जिंतूरकडे येत असताना हेरदेरीकडून सेलूकडे जाणारी दुचाकी क्रमांक MH21 AJ6256 या मोटरसायकलला बसची जोरदार धडक लागली। त्यात शेख अमीर शेख नझीर वय 18 वर्ष, शेख मोबीन शेख नासिर वय 22 वर्ष, अतिक रफिक तामटकरी वय 20 वर्ष, सर्व राहणार राजमोहल्ला सेलू हे 3 जण जागीच ठार झाले तर दुसरी मोटरसायकल क्रमांक MH22W7770 वरील 2 युवक गंभीर जखमी झाले आहेत। घटना घडल्यानंतर बस चालकाने बस तेथेच सोडून घटनास्थळावरून पलायन केले। अपघाताची माहिती चारठाणा पोलीस ठाण्याला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोलीस जमादार गुलाब भिसे व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला। जखमींना उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। या घटनेनंतर सेलू येथे राजमोहल्ला परिसरात शोककळा पसरली आहे। परभणी शहरातील पाथरी रोड परिसरातील नेहरू नगरच्या कालव्यामध्ये शेख सुफियान शेख फारूक 12 वर्षे राहणार पारवा गेट दरगा रोड परभणी या मुलाचा मृतदेह आज सोमवारी सापडला। पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व शव केंद्रातून बाहेर काढले व त्यास पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले। सुफियान हा काल रविवारी दुपारी 1 वाजल्यापासून बेपत्ता होता। सोमवारी सकाळी त्याचा शव कालव्यात सापडला। कालव्यात पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे। अंशकालीन पदवीधारक मागील 20 वर्षांपासून शासकीय नोकरी आणि शासन दरबारी संघर्ष करीत आहेत। महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत अनेक आदेश काढले आहेत परंतु आतापर्यंत त्यांची भरती प्रक्रिया राबवली नाही। मंत्रालय स्तरावरून आश्वासने दिली जात आहेत तरी जिल्हाधिकारी साहेबांनी संवेदनशीलतेने गंभीरतेने या प्रकरणात जास्त लक्ष देऊन अंशकालीन पदवीधरांना न्याय द्यावा अशी विनंती पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी केली आहे। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रीतम कुंडे, उपाध्यक्ष गणपत चांदणे, कार्याध्यक्ष सुधीर माहुरकर,
रमेश जाधव, सुधाकर गिरी, एम एस आंबोरे, सीमा फुटाने, ज्ञानदेव कनकुटे आदींनी केली आहे। पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहोत। आम्ही गेले 3 वर्षे प्रत्येक ऑफिसला काम केलेला आहे आणि 20 वर्षापासून आमचा प्रश्न हा प्रलंबित आहे। शासनाने वेळोवेळी आम्ही सुद्धा वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, उपोषणे अनेक प्रकारचे हे केलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा आमच्या प्रश्नासंदर्भात 2 मार्च 2019 रोजी GR काढून आम्हाला न्याय दिलेला आहे, परंतु या प्रशासनाने आणखीन आम्हाला न्याय दिलेला नाही। आमची अशी मागणी आहे, म्हणून आम्ही आज परभणी जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला याचा लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा। 8 मार्चला आत्ता शासनानं वन विभाग आणि महसूल विभाग यांनी परिपत्रक काढले, म्हणून परत पुन्हा आम्ही आज आलोत आणि निवेदन कलेक्टर मॅडमला दिलेलं आहे। याचा आम्हाला लवकरात लवकर यांनी अंमलबजावणी करावी अशी आमची सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची विनंती आहे। संगणक परिचालकांचे मानधन देण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी संगणक परिचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। COVID-19 लसीकरणामध्ये October 2021 पासून ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत परभणी शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत ॲक्युरेक्स एजन्सीकडून 96 संगणक परिचालक हे आपल्या परभणी शहर महानगरपालिकेकडे काम करत होते। सर्व कर्मचाऱ्यांचे October 2021 ते 2021 मानधन देण्यात आले आहे, परंतु त्यानंतर December, January आणि फेब्रुवारीचे कोणतेही मानधन अद्याप या संगणक परिचालकांना मिळालेले नाही। कोविडच्या कठीण काळात अत्यंत अडचणीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम तत्परतेने काम करत असताना आतापर्यंत मानधन देण्यात आलेले नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे। कौटुंबिक परिस्थिती ढासळली आहे, त्यामुळे उर्वरित राहिलेले 3 महिन्याचे मानधन त्वरित अदा करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनावर विजय शेडगे, विलास वायवड, नरेंद्र निवडांगे, यश आकाश अंबोरे, ज्ञानेश्वर नागरे, सीमा कदम, सुजित कुमार नरवाडे, नितीन पंडित, श्याम ढगे, दत्ता साळवे, मारुती कांबळे, सुनीता शिंदे, अंबिका शिंदे, शेख मुस्कान, शेख महेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। मी सर्व संगणक परिचालक मनपा येथील आरोग्य विभागामध्ये आम्ही कोविडच्या प्रादुर्भावामध्ये संगणक परिचालक म्हणून काम केलं, आम्ही सर्टिफिकेट काढून देण्याचं काम केलं, सानुग्रहाचं काम केलं आणि अचानक आम्हाला पूर्वकल्पना न देता आमची सेवा खंडित करण्यात आली। ऑक्टोबरला आम्हाला कामावर घेतलं, कामावर घेताना आम्हाला ऑर्डर वगैरे दिली नाही, आम्हाला त्याची काय अडचण नाही, परंतु आमचं मागील 3 महिन्याचं वेतन जे मानधन आहे आमचं ते आम्हाला अजून भेटलेलं नाही आहे, ते मॅडमनी पूर्ववत करावं आणि आमचं जे राहिलेलं मानधन रखडलेलं आहे ते देऊन आम्हाला उपकृत करावी एवढीच विनंती। अन्यथा इथून पुढे आम्ही संगणक परिचालक मॅडमच्या कार्यालयासमोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करायला भाग पाडावे पाडू नये मॅडमनी एवढी अपेक्षा व्यक्त करतो। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दिनांक 12 मार्च रोजी परभणी न्यायिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारचे तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलन क्षम दस्तऐवज अधिनियम 1881, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघाताची प्रकरणे, भारतीय चलन क्षम प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, वीज प्रकरणे व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्याची सेवा विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे आणि दिवाणी स्वरूपाची इतर प्रकरणे, तसेच बँकेचे वसुली वादपूर्व दाखल करणे ऑनलाईन व ऑफलाईन द्वारे ठेवण्यात आले होते। यामध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र 13,771 प्रकरणे निकाली निघाली, तर 10,38,38,941 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे। राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम एस शर्मा, सचिव एफ के शेख व सर्व पॅनल प्रमुख म्हणून कर्तव्यावर असणारे न्यायिक अधिकारी व पॅनल विधिज्ञ यांनी महत्वाची भूमिका पार पाडली। कार्यक्रमात जिल्हा वकील संघ अध्यक्ष ॲडव्होकेट जी एस धुडिया, ॲडव्होकेट बी टी पोळ, ॲडव्होकेट बी यू दराडे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले।
परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात काल 13 मार्च रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास बाळंतपणासाठी एक महिला दाखल झाली होती, परंतु त्या महिला रुग्णास रात्रीतून कोणत्याही डॉक्टरने तपासणी केली नाही। त्यात आज सोमवार 14 वाजून सकाळी 8 वाजताच्या सुमारास रुग्णालय कर्मचाऱ्यांनी प्रसूती साधन झाल्याचे सांगून त्यास 12 टाके पाडले व बाळ मृत्यूमुखीत पडल्याचेही सांगितले। प्रकरणासंबंधी माहिती रुग्णाची नातेवाईक शेख नबी यांनी समाजित अभियान प्रतिष्ठानचे सचिव रमेश घनगाव व सामाजिक कार्यकर्ते गोविंद गिरी यांना दिली। माहिती मिळताच त्यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे जाऊन ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागर मुझे यांची भेट घेऊन त्यांना समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले। संबंधित दोषी डॉक्टर कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अन्यथा जनहितार्थ आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला। या निवेदनावर समाजहित अभियान प्रतिष्ठानचे सचिव रमेश घनगाव, सामाजिक कार्यकर्ते गोविंद गिरी, रुग्णाचे नातेवाईक शेख नबी, रुग्ण महिलेचे पती शेख अजीज आदींच्या स्वाक्षरे आहेत। आणि याचबरोबर आजच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबूयात। उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।